नमस्कार, गोवा टुनाईट स्मिता येळकरचं योकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स। सचिवालयातल्या अकार्यक्षम बेशिस्त घाळा कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांच्यो ट्रान्सफरींना FR 56J सर्व्हिस नेमा सकयल कंपल्सरी रिटायरमेंट, JAD च्या खाते मुखेल्यांक फरमान। कुंकळेचो युवा आमदार युरी आलेमा काँग्रेसीचो विधिमंडळ फुडारी, काँग्रेस हायकमांडाची ऑर्ड, तिघा आमदारांचो युरी फुडारी, आग्नेल म्हणटा कालुसा करपाचो युरी अनफिट। मुख्यमंत्री बीजेपी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस सोडून आयले 7 आमदार दिल्ली केंद्रीय फुडाऱ्यांची भेट घेऊन गोयात, 2024 लोकसभेचे दोन्ही खासदार बीजेपीचे आमदारांक टार्गेट। विजय गोवा फॉरवर्ड काँग्रेसीत विलीन करून विरोधी पक्ष फुडारी जाता म्हणून चर्चा, विजय म्हणतात तसो प्रस्ताव ना, बीजेपीक शिंगार घेऊपी आमदार म्हणून घडये आपले नाव येता। वेर्णा इस्टेटीचो गावांक उपद्रव, 170 बोरवेली, नव्या उदकाक मारामारी, प्रदूषणाक कंट्रोल ना आशिल्ल्यांक ना लायट उदक, तरी उद्देगांचो विस्तार, नुवेकार पणजे IDC। राजभवनार नॅचरल फार्मिंग लॉन गुजरातच्या राज्यपालाचो मास्टर क्लास, कॅन्सरा सारखेली दुयेंसां पयस करतले जाल्यार रासायनिक शेती सोडून प्राकृतिक शेतीक वचपाचो उलो। आणि गौरी आचार्यच्या खुनाच्या केशीत पोलिसाचे फ्रीलान्स जिम ट्रेनर गौरव बिद्रे आठ चार्जशीट, 303 पानी चार्जशीटात 49 जणांचो साक्षी, गौरी गाडयेत गळो अंदून मारले। खबरो विस्तारान। सचिवालयातल्या अकार्यक्षम बेशिस्त घाळ कामचुकार सरकारी स्टाफाच्यो याफुडे शक्यतो ट्रान्सफरी ना, असल्या कर्मचाऱ्यांक CRS देऊन घरा धाडपाची केस खाते मुखेली करतलो। JAD न खात्यांक सर्क्युलर काढला, कामाक आंग मारपी कर्मचाऱ्यांच्या ट्रान्सफरी प्रस्ताव येतात, मात ट्रान्सफर मारूनही ते सुधारतात म्हणून FR 56J सर्व्हिस नेमा सकयल तांकां CRSाचो उपाय। सरकारी जावयांक शिस्त लावंक CRSाचो उपाय सरकारा कडेन आदी सावन आसा, मात राजकीय आमदार मंत्र्यांच्या दबावाक लागून ताचो कोणूच सहसा वापर करिनासलो। सचिवालयातले कांय सरकारी कर्मचारी खंय हाता भायर गेल्यात, ट्रान्सफरी मारूनही सुधारनात, असल्यांक आता निमाणे घरा धाडपाचो उपाय। असल्यांच्यो ट्रान्सफरी मारचे परस सरकारान FR 56J सर्व्हिस नेमाचो वापर करपाचे थारायला। सचिवालयातल्या अकार्यक्षम बेशिस्त घाळ कामचुकार स्टाफा आड कागाळी येत असतात, सचिवालयातली खाती असल्या स्टाफाक बदलून दिवचे म्हणून JAD कडेन मागतात। ट्रान्सफर मारून वा कमी काम देऊनही त्या स्टाफाच्या कामात सुधारणा दिसना, आता सुधारूंक सोदिनाशिल्ल्या स्टाफाचेर कारवायेचो JAD चो उपाय। FR 56J सर्व्हिस नेमा सकयल असल्या कर्मचाऱ्यांक घरा धाडूंक मेळटा, ह्या फुडे स्टाफा आड असल्या कागाळींचेर 56J सर्व्हिस नेमा सकयल कारवाय। CRS कारवायेक FR 56J सर्व्हिस नेम आदी सावन आसा, मात ताचो वापर करिनाशिल्लो। खात्याच्या मुखेल्याक भौशीक हिता खातीर म्हूण योग्य दिसता जाल्यार अकार्यक्षम बेशिस्त आळशी वा घाळपणां करपी कर्मचाऱ्यांक सेवानिवृत्त करपाचो पुराय अधिकार आसता। खाते मुखेल्यान कारवाय करतना एक तर कमीत कमी 3 महिन्यांची लेखी नोटीस वा 3 महिन्यांचो पगार आणि हेर भत्ते दिवचे पडटा। असले सरकारी जावंय सगळ्या खात्यांनी आसात, लोकांक दीस पडटो ताचो वायट अनुभव। JAD चो हो ऑफिस मेमोरंडम सध्या तरी फक्त पर्वरे सचिवालयात आशिल्ल्या खात्यां खातीर काढला। प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार। युरी काँग्रेसीचो CLP लिडर, कुंकळचो युवा आमदार युरी आलेमावाची काँग्रेसीचो नवो विधीमंडळ फुडारी म्हणून नेमणूक झाल्या। काँग्रेसीचो केंद्रीय सरचिटणीस KC वेणुगोपालान अर्ज काढली, 8 आमदार फुटून बीजेपीत गेल्या उपरांत सध्या गोयच्या विधानसभेत काँग्रेसीचे 3 आमदार उरल्यात। कोणगूटचो आग्नेल म्हणटा कालुसाक करपाचो युरी अनफिट।
कुंकळेचे काँग्रेसीचे आमदार युरी आलेमाव एका CLP लीडर म्हणून त्याची आज नेमणूक केल्या. असेंब्ली सेशनाच्या पयलीं जो मायकल लुगवन म्हाका एक अटेम्प्ट जाल्लो BJP जॉयन जावपा खातीर, त्या एक्टिविटीक लागून तेंच्यांनी तेंचो CLP लिडर जो मायकल लुगो आसलो ताका काडून उडयलो. तेजे उपरांत तेंच्यांनी नवो CLP लिडर दिवंक नाशिल्लो. तो आयज तेंच्यांनी डिसिजन घेवन आयज दिल्लीच्यान तेंकां कन्फर्मेशन की युरी आलेमाव CLP लिडर आसतलो म्हणून. दुसरी गजाल, काँग्रेसीचे आतां हे 8 जाण आमदार भाजपाक गेल्या उपरांत तिनूच आमदार उरता, सो तेंकां ओपोजिशन लिडर पद मेळटलें काय ना असो एक प्रश्न आसलो. पूण आमी फायंड आउट केलें ते हिसपान गोंयच्या असेंब्लीच्या रुल्सा प्रमाणे अमकेच पर्संटेज आमदार बी आसपाक जाय अशें कांय ना. जी ज्या ओपोजिशनच्या ओपोजिशनाची ज्यो पार्टी आहा तितून सगळ्यान चड ज्यांचे आमदार आहा तेंकां ओपोजिशन लिडर हे पद दिवपाक जाता. सो फुडलें प्रोसिजर जाल्या उपरांत युरी आलेमावाक ओपोजिशन लिडर म्हणून असेंब्लीनूच स्थान मेळटलें. कळंगूटचो आदलो काँग्रेस फुडारी आग्नेल म्हणटा CLP लिडर म्हण युरी फिट ना. कार्लूस खंय सारको? आयडियली कार्लूस आल्वारे एडवोकेट कार्लूस शुड हॅव बीन द CLP लिडर. देर आर टू रिझन्स फॉर इट. वन इज अ लर्नड पर्सन अँड इज बीन डुईंग अ लॉट ऑफ वर्क फॉर द काँग्रेस पार्टी इन द पास्ट. ऑल द केसेस बीन फायटिंग ऑलमोस्ट फॉर फ्री. अँड सेकंड इज यू हॅव अ प्रेझिडेंट ऑफ द पार्टी वॉज फ्रॉम द साऊथ. सो आयडियली फॉर बॅलन्स ऑफ पॉवर देर शुड हॅव बीन अ CLP फ्रॉम द नॉर्थ. But Congress has got 3 criteria to give any position which Yuri fits. One criteria is that you have to be very rich, where you can pay the gundus, gandus, whoever come from this. Second is that you should not be in the Congress for long. You should not be more than 1 year in the Congress. And the third is you should have contested or for, worked against the party at some time in the near past. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. काँग्रेसीतल्यान BJP गेल्ल्या 7 आमदारांची दिल्ली घरमंत्री अमित शाह आणि BJP अध्यक्ष नड्डा कडेन भेट घडवून मंडळी गोंयात पावली. 2024 लोकसभेच्या दोन्ही सीटांचे BJP खासदार हाडपा खातीर दरेक आमदारान मतदारसंघांनी वावुरचे म्हणून उलोवप जाला म्हणून मुख्यमंत्री सांगता. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या सध्या तरी बेत ना म्हणून मुख्यमंत्री उलोवन दाखयता. गोंयचे दाबोले मेळपोडचे आसा आनी सद्याक CM डॉक्टर प्रमोद सावंत जे आसा, पार्टी प्रेजिडेंट सदनेश टनावडे आनी MP विनय तेंडुलकर, त्याच बरोबर थोडे काँग्रेसीचे आमदार हांचे बरोबर आयज दिल्लीच्यान परते आयले. ते तांच्यांनी सांगले की ते जे गेल्ले तांच्यांनी होम मिनिस्टर अमित शाह आनी पार्टी प्रेजिडेंट JP नड्डा हांकां ते वचून मेळ्ळे. आनी तांचे मेन डिस्कशन आशिल्लें की हे फावट दोनी सीट लोकसभा कशी दिवची जावं, हे जे नवे आमदार आसात तांकां पार्टी इंट्रोड्यूस करून फुडली कामकाज कसो चलोवचो हाजेर तांचे डिस्कशन जाले. जेन्ना आमी तांकां विचारलें की हे आमदारांक एकोमेंट करपाक खंय तरी फेरबदल जावंक शकता, जावं मिनिस्ट्री जावं पोर्टफोलियो कितें चेंज जावंक शकता, तांच्यांनी क्लियर कट सांगलां की सद्याक थंय असले कांय मुवमेंट ना. देर मायट बी स्पेक्युलेशन की लोकांचो बोवाळ आसतलो, पूण सद्याक तरी तांच्यांनी क्लियरली डिनाय केल्लें आसा की कसलोच पोर्टफोलियो चेंज जावपाचो ना आनी खंय तरी फेरबदल मिनिस्ट्रीन जर कांय जावपाचें ना अशें तांच्यांनी सांगलें. जेन्ना सदनंद शेटणावडे विचारलें तांच्यांनी तेंच मेनटेन केलें की सद्याक तरी कसलोच फेरबदलाचो आवाज ना आनी बेसिकली फक्त पार्टीक इंट्रोड्यूस करपा खातीर तांची दिल्ली मिटींग जाली अशें तांच्यांनी सांगलें. हांव म्हज्या बरोबर आमचे पार्टी प्रेजिडेंट आनी 7 जाण MLA आमी आमचे पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी आनी होम मिनिस्टर अमित भाई शाह हांकां पार्टीच्या ऑफिसान सगळे वांगडाच मेळ्ळे. तांच्या बरोबर बरें डिस्कशन्स जालें आनी फुडें पार्टीचें काम सरकाराचें काम कशा पद्दतीन फुडें व्हरपाचें ठरलें. आज आमी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी आनी आमचे होम मिनिस्टर अमित शाहजी हांची भेट घेतली आनी आमचे जे 8 आमदार काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीन प्रवेश केलो तातूंत एक मायकल लोबो हे आउट ऑफ इंडिया आसा. म्हणून 7 आमदारांनी घेऊन आज तेची भेट घेतली म्हणजे आमचे दिल्लीच्या कार्यालयात आणि त्यांच्या बरोबर चर्चा केली, उलयले आणि एकंदर त्यांच्यांनी सगळ्यांनी सांगले की बऱ्या तऱ्हेन काम करून जाय पार्टीचे आणि बऱ्या तऱ्हेन आपले मतदारसंघ आणि स्टेट म्हणून सगळ्यांनी विचार करतो. दिगंबराचं खंय सरकाराक बिनशर्त तेको? हांव पयर क्लियर सांगले की म्हजी एंट्री अनकंडिशनल. हांवें तांकां सांगलें वॉट एवर रिस्पॉन्सिबिलिटी इज यू कॉल बॅक विरोधी पक्ष फुडाऱ्या खातीर विरोधातल्यान एक तरी पक्षा कडेन 4 आमदार जाय अशी गोंयात परिस्थिती. त्या फाटभुंयेर विजय गोवा फॉरवर्ड काँग्रेसीत विलीन करता आनी विरोधी पक्ष फुडारी जाता म्हूण चर्चा. विजय म्हणटा अजून तसो प्रस्ताव ना. BJP शिंगार घेवपाची विरोधी पक्ष फुडारी जाय म्हूण लोकांक दिसता. ते खातीर घडये आपल्या नांवाची चर्चा जाता आसूये.
एक नॉर्मल स्पेक्युलेशन आहा की एक जो खडेगांत बीजेपीक म्हणजे शिंगार घेता तसले मनीस आज फुडें फुडाकार घेवंक जाय, ओपोजिशन लिडर जावंक जाय अशें लोकांचें हें आहा. सो ताजे वयल्यान मे बी हें स्पेक्युलेशन जाता. पूण हें डिसिजन पार्टी मर्ज करपाचें ओ कितें इट कॅनॉट बी जस्ट डन ओवर स्पेक्युलेशन्स. इट निड्स अ प्रॉपर हाय लेवल प्रोपोजल. आणि तो आमच्या पक्षान खूप घटक हा सगळ्यांनी ते कन्सिडरेशनान घेऊन जाय. असं असं काय प्रपोजल आता नाच त्याचे कॉमेंट देवपूय त्याचं वडलं काय अर्थ जायना. कसलेच जावना. म्हजे सगळे पक्षां भितर असे म्हणजे हितचिंतक आहात जे एक एक असे केन्ना सजेशनां देतात बट दोज कॅनॉट बी टेकन एज प्रोपोजल्स. प्रपोजल खूप आहात. चड करून आता कित्याक गोयन ओपोजिशन म्हणते उरूंकच ना. आणि बीजेपी ज्या भाषेन चलता की गल्ली टू दिल्ली मेरेन ओपोजिशन आसप ना, सगळे ओपोजिशन मुक्त करप हे हो जो लोकशाही विरोधक एक स्टँड त्यांचा आहात. हाजे विरुद्ध उलोवपी एक सॉलिड आवाज जाय असे लोकांना दिसता. ताज्या खातीर मे बी आमचे नाव पुढे येत असतं. But that is to the credit of my party. वेर्णा उद्देगीक वसणुकेत चल्ला तो गावांक उपद्रव म्हणून नुवेचो लोक पणजे आयडीसी मेरेन पावलो. वेर्णा आयडीसीत 170 बोरवेली उदक ओडटात. ते भायर उदक आनी बाकीचे प्रदूषण आशिल्ल्या उद्देगांक रस्ते लायट सारखी ना आनी उद्देग कशे वाढोवंक दितात काय म्हणून आयडीसीक प्रस्न. प्रदूषण नियंत्रण मंडळाकूय खंय पडिल्ले ना. Today we want to highlight the issues that we are facing vis-a-vis the Verna industrial estate, which was conceptualized as an electronic city, and today there are all sorts of industries, and these industries that are polluting our groundwater. The major issue here is that there are 172 bore wells extracting groundwater from the ground and using them for their production. That is depleting our groundwater. Secondly, the pollutants that are the byproduct of these industries are also being discharged in open spaces, and they are polluting the groundwater. This Verna is a land of 32 springs and the source of river Sal. So all these pollutants go into the river Sal and the river Zuari, thus polluting the surroundings and the surrounding village wells. राउंडा गेल्ले कडेन न्ही आयन एक्सचेंजाचे न्ही कॅमिकल डिस्चार्ज रोडार वयताले. एक आनी दोन दीस न्ही आमकां दिसले कितें फॉर शॉर्ट टायम आसतले मे बी तेंची कितें ड्रेनेज लिकेज आसतली म्हणून. पण आय वॉज वॉन्डरिंग फॉर अराउंड 20 डेज ते डिस्चार्ज चालूच आशिल्ले. रिक्वेस्ट करून पोल्युशन बोर्डा कडल्यान तेंचे ऑफिसर येवन सॅम्पल बी कलेक्ट केले. ती वचून आमी कमीत कमी एक अर्दे वर 45 मिनट्स आमकां बेश्टे दवरले तेंच्यांनी की हो ना तो ना तो ना म्हणून. पण आतां सॅम्पल बी काडून व्हेले नंतर आयज मेरेन पोल्युशन बोर्ड आमकां आतां रिपोर्ट दिला ना. We want development, we have to progress, we have a future, we have to leave something for our children. But when you do development, it has to be sustainable. There has to be somebody monitoring, checking, controlling what is happening. So ami MD sangla pohle sathya tumche GIDC je office aver na titu staff na ani tinga monitoring kayt jayna. Pollution control boardanui tinga ek ami tengay sangla ek permanent office galpa jay ani ek monitoring station dorpa jay. घेऊया कमर्शियल ब्रेक. पळत राहा प्रुडंट. खांडोळा कॉलेजीचे लेक्चरर गौरी आचार्यचे खुनाच्या केशीत ओल्ड गोवा पोलिसेत BCCIचो आदलो कोच फ्रीलान्स जिम ट्रेनर गौरव बिद्रे आड चार्जशीट घाले. 303 पानाचे चार्जशीट 24 जुनाक खून उक्ताडार आयिल्लो. गौरवान गौरीक तिचेच मोटारीन गोळो ओलून मारले म्हणून चार्जशीटात नमूद केला. चार्जशीटात 49 साक्षीदारांच्यो साक्षी नोंद आसात. सरकारी स्कुलां बंद पडटा म्हणून बोवाळ आसतना साखळे पाळयेचे सरकारी प्राथमीक शाळेचे एक्स्ट्रा करिक्युलर एस पाळये नवरवाड्यावेले सरकारी प्राथमीक शाळेक नितळसाणेक लागून उत्तर गोंय तशेंच राज्य पावण्यार इनाम. नितळसाणेक लागून खंय शाळेचे राष्ट्रीय पावण्यार नामांकन जाला. ही शाळा विद्यार्थी आनी पालकांक घेवन पावसा उदका सांबाळा सारखेले उपक्रम करता.
2022 ह्या वर्षासाठी आम्हाला सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट लेवलवर 3 अवॉर्ड मिळालेले आहे. एक म्हणजे ओव्हरऑल कॅटेगरीमधून आम्हाला डिस्ट्रिक्ट लेवल अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर आणखी 2 डिस्ट्रिक्ट लेवलवरच सब कॅटेगरीमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे सब कॅटेगरी म्हणजे एक म्हणजे वॉटर विभाग आणि दुसरा जो आहे तो हँड वॉशिंग विथ सोप. ह्या कॅटेगरीजमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाला. मग त्यानंतर पुढचं पाऊल म्हणजे आम्हाला राज्यस्तरावर सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. तो म्हणजे ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये आपण पाहू शकता आणि त्याच्यामध्ये आम्हाला 5-star रेटिंग मिळालेलं आहे आमच्या शाळेत. आणि यानंतर एक आनंदाची बाब म्हणजे आमच्या शाळेचं नॉमिनेशन नॅशनल लेवलला सुद्धा करण्यात आलेलं आहे. माझे नाव शौरी आहे. मी चाइल्ड कॅबिनेटची चीफ मिनिस्टर आहे. आमच्या चाइल्ड कॅबिनेटमध्ये वेगवेगळे मंत्री आहे, जसे वॉटर मिनिस्टर, एज्युकेशन मिनिस्टर, क्लिनलीनेस मिनिस्टर इत्यादी. मी आमच्या चाइल्ड कॅबिनेटचा क्लिनलीनेस मिनिस्टर आहे. तुम्ही असं क्लिनलीनेस करपा खातीर तुमकां केन्ना टायम मेळटा? असो आम्ही सगळे जण मंगळवारी शाळेची स्वच्छता करतो आणि न्यूट्रिशन गार्डनची काळजी घेतो. स्टुडंटा खातीर सायमन कुणय मानशेर रस्तो एकदम अशीर जाल्ल्यान आत्र्या पैऱ्यान ॲक्सिडेंट असतातूच. फाटल्या 3 दिसात 3 ॲक्सिडेंट. वेळ बरो म्हणून कोणाच्या जिवाचे बरे वाईट जाल्ले ना. रस्तो रुंद तरी करचो ना जाल्यार वेल्या हायवे वयल्यान दोनूय वटेन गाडयो सोडच्यो. सर्वीस रोड फक्त गांवच्या लोकांक दवरचो म्हूण कुणयकारांची मागणी. कुणयच्या ह्या मडणाचेर गाडयो मोडून पडपाचे ॲक्सिडेंट. हालींच 3 मोठे ॲक्सिडेंट झाल्यात. ही गाडयांची दशा. वेळ बरो म्हूण कोणाच्या जिवाचे बरे वायट जाल्ले ना. लोक म्हणटात सर्वीस रोड गांवच्या लोकांक दवरचो. हायवे 2-way केल्यार ॲक्सिडेंटाची माळ खंय बंद जातली. फाटले दिसा कंटिन्यू 3 ॲक्सिडेंट झाले. हांगा 3 दिसांक 3 ॲक्सिडेंट झाले. 3 ट्रक झाले. एक म्हणल्यार पहिलो तर हांगासर गाडी पडली आणि बस स्टँड गेलो आमचो. आणि आमकां पुणे गांवांत बस स्टँडूच आसा, ते रस्त्यार रोख रावचे पडटा. दुसरो कसो आसलो? दुसरो तर लोड आशिल्लो सगळ्यांचो, तो ओवरलोड आशिल्लो. ती गाडी गेली आनी तणाची सकयल गेली इश्कोला सकयल. पण सुदैवाने कोणाक कांयच जावना. कांयच जावना सुदैवाने, सगळे उतर पडले. पयलींच्यान म्हाका दिसता जवळ जवळ शेकड्यांनी ॲक्सिडेंट जाले आसतले. इश्कोल टू बस स्टँड पर्यंत देवणी येतली गाडी एकदम स्पिडीर येता, तेका चान्सूच ना हांगा काडोवपाक. आणि रस्तो रुंद ना, रस्तो 14 मीटर रुंद हांगा जावं. आमचं हांगा डिमांड किती आसा किती, हो रस्तो मातसो वायंडींग करचो नाल्यार ते वयल्यान तरी घेवचो. हायवे आसा 2-way करचेचेर, 1-way आसा. ओके, हांव सरकारा कडेन मागता की तेणी जाता तितले बेगीन हो जो वयलो आमचो हायवे आहा, रोड आसा, थंय 2-way करचो, जाता तितले बेगीन करचो की आमकां आमचे प्रॉब्लम सगळे सॉल्व जातले. आणि हो जो सगळो रोड जो आहा तो इनर दवरचो चालू, की त्या लोकल बशी येतल्यो हे येतल्यो आणि वयल्यान 2-way करचो असो हांव सरकारा मागणार. त्यो तेवढे जागो आसा. रस्तो रुंद केल्यार खंय प्रश्न सुट्टा. खंयच्या दुकानांची सरकारान खंय पुनर्वसणूक करपाची. रस्तो वायंडींग आहा तो ऑलरेडी डिमार्केशन केलेले आसा, तेजे जाती ते बेगीन सरकारान हे घेवचे. ही दुकानाची आसा पळय रस्त्यार आसा न्हू, ती मातशी 2 मीटर तर फाटी घेत तरी प्रॉब्लम म्हणटा. 2 मीटर आनी रस्तो वाडटा आनी ती मिट्टा. त्या प्रमाणे बस स्टॉप आसा पळय न्हू, तो हे तोडून भितर घेवपाचो. हे तोडून भितर घेवपाचे तेका प्रोटेक्शन घालपाचे आणि ते जवळ जवळ 1 मीटर तेका हायट दिवपाची. स्टॉपाला फाटी घातली न्हू गव्हर्मेंटान, तेका दिवचे फाटी बरोबर. 2 मीटर शिरीष कुकळेकर. गोयचे वाणिज्य कर खात्यातल्या स्टाफाक अपडेट आणि अपग्रेड करपाक दर 6 महिन्यांनी प्रशिक्षण कार्यावळी खातीर ICAI कडेन सरकार कबलात करतलो. मुख्यमंत्री उलयला अशा कार्यावळींक लागून खंय इज ऑफ डुईंग बिझनेस सुधारतली.
चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटाचे GST आणि अप्रत्यक्ष कर समितीन कॅपेसिटी बिल्डिंग प्रोग्राम ऑन GST हे 2 दिसांचे प्रशिक्षण शिबीर दौरिल्ले. GST ऑफिसातल्या सगळ्या ऑफिसर्स हॅन्स फोर्थ फॉर नॉट ओनली फॉर द टॅक्स कलेक्शन्स जाल्यार बाकीच्या सगळ्या लोकां खातीर त्यांचे टॅक्स कलेक्शनाच्या बरोबर बाकीचे सगळे इज ऑफ डुईंग द बिझनेसात सातत्यात मदत करतले आणि ताकाच लागून ही 2 दिसांची ट्रेनिंग त्यांना खूप बरी आणि फुडे मदत जातली फॉर द टॅक्स कलेक्शन ऑल्सो आणि रिझॉल्विंग द डिफरंट इश्यूज ऑफ द डिफरंट टॅक्स पेयर्स. MOU साइन करतले every 6 months जी अपस्किल ट्रेनिंग जी असा पण ही ICAI आमच्या GST ऑफिसर्सांक ही MOU साइन करून दिला. वी वुड लाईक टू एंटर इन टू अ मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ द कमिशनर ऑफ द कमर्शियल टॅक्सेस डिपार्टमेंट ऑफ द स्टेट ऑफ गोवा सो दॅट वी कॅन रेग्युलरली इंटरॅक्ट वी कॅन बी ऑफ हेल्प टू द स्टेट ऑफ गोवा इन एन्शोरिंग दॅट दिस ॲटलीस्ट अ ट्रेनिंग पार्ट वी टेक केअर. We would also be happy if we can do research activities. We can also ensure that we pass on the intellectual acumen which our chartered accountants have for the purpose of the benefit of all the state government employees of the tax department. कॅन्सरा सारखेली दुयेसा नाका झाल्यास रासायनिक शेती सोडची पडतली. प्राकृतिक पद्धतीन शेती करात गुजरातचो राज्यपाल आचार्य देवव्रताचो गोयकारांक उलो. राजभवनाचेर मुख्यमंत्री राज्यपाल पिल्लय शेतकी मंत्र्याच्या हजेरीत नॅचरल फार्मिंग लॉन्च. राज्यपाल देवव्रत नॅचरल फार्मिंगाचेर सविस्तर उलयलो. मुख्यमंत्री म्हणटा गांवठी भाजयेची लागवड वाढूंक जाय. 30-40 साल से केंद्र सरकारें और प्रदेश सरकारें इस ऑर्गेनिक फार्मिंग को प्रमोट करती आई है लेकिन पूरे भारत में इसका कोई मॉडल मजबूत खड़ा हुआ नहीं मिलता. क्यों? क्योंकि ये सिस्टम फेल है. इसमें उत्पादन पूरा मिल ही नहीं सकता. मैंने जब अपने 200 एकड़ से रासायनिक खेती से मैंने मुक्ति पाई तो मैंने जैविक खेती ही शुरू की. 3 साल मैंने जैविक खेती की ऑर्गेनिक फार्मिंग. मैं सारा दिन ये जो आपके उसमें गांडूल थे उनको उलटता पलटता रहता था. उनको छानना होता था. कभी उसमें गोबर डालना छानना ऐसा सब चलता था. और उसके बाद नडनी निकालता रहता था. कुछ में इतना कीट पैदा हो गए वो कीट पतंग ही उसे खा गए. कीड़े उसका कोई प्रबंधन नहीं था. मैं दुखी हुआ. ये कोई रास्ता नहीं है. और मैंने इसके बाद विशुद्ध प्राकृतिक खेती का रास्ता अपनाया. अब प्राकृतिक खेती क्या है इसके स्वरूप को समझिए. जो चाहते हैं अपनी आने वाली पीढ़ियों के लिए धरती सुरक्षित बचे, पानी बचे, पर्यावरण बचे, किसान आत्मनिर्भर हो और मेरा देश आत्मनिर्भर हो, जिस मिशन पर माननीय प्रधानमंत्री जी लग रहे हैं, आप ईमानदारी से यदि समझ में आई तो वो लोग हाथ खड़ा करें जो प्राकृतिक खेती शुरू करेंगे. धन्यवाद. सबके लिए ताली बजाएं. धन्यवाद. थैंक यू वेरी मच. अनफॉर्चुनेटली व्हेन आवर फर्स्ट 5-year प्लान वाज इंट्रोड्यूस्ड इन दिस कंट्री इंस्टेड ऑफ गांधीजीज कंसेप्ट इंस्टेड ऑफ आवर ट्रेडिशनल कंसेप्ट आवर कंट्री कमिटेड अ मिस्टेक अकॉर्डिंग टू मी विथ डू रेस्पॉन्सिबिलिटी आई एम सेइंग. We adopted Russian model of planning in agriculture. I am fully agreeing with him and we will be able to implement it. Thank you very much. आम्ही पळयता. आम्ही फक्त किती करता खबर असा. आमका जाय तितके प्रोडक्शन आम्ही करीना. आम्ही फक्त दाखोपा पुरते प्रोडक्शन करता. हे म्हणपाक काय हरकत ना. आणि आमका सवय झाली असा की प्रोटीनियस सोडून आमका आता भायले किती मेळटा हे खावपाची सवय झाली असा. म्हणजे दुधी भोपळ्याक पळोवन तर ते सरप्राईज झाले की इतके मोठे प्रोडक्शन हांगा जाता असत. म्हणजे आम्ही ती भाजी सोडून ज्यो आमकां भायरच्यान ज्यो भाज्यो येता त्या भाज्यांचेर आम्ही म्हणजे टोमाट आसतले बाकीच्यो सगळ्यो म्हणजे बेळगांवांतल्या मार्केटांतल्यान हाडटा ताजेर आम्ही डिपेंडंट जाल्ले आसा. पारंपारीक रित्या दोडगी आसतली भेणे आसतले हे खावचे सोडून आमकां थंयसून येवपी जी चिटकी मिटकी बरी लागपाक लागलेली आसा. आनी दीस इज अ फॅक्ट. आनी म्हणून तर पारंपारीकचे प्रोडक्शन जर आम्ही वाडयले जाल्यार म्हाका दिसता हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन आमचे बरे रेट दिवपाक तयार आसा. आनीक थोड्या दिसांनी
तर आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन बाहेरसून हाडटा ती भाजी बंद करपाची असा आणि गोयच्याच शेतकऱ्यांकडल्यान सगळी भाजी घेऊपाची असा. दोन वर्सां मायज जाली पेडण्या जॉयंट मामलेदार 2 आनी 3 नेमिल्लोच ना. मामलेदार वनाची ट्रान्सफर मुखेल मामलेदार मिटिंगांक लागून मेळच ना, हाका लागून लोकांक आनी आदोगादाकूय धगचपाटे. केशू तश्यो कुस्तात म्युटेशनाची प्रक्रिया जाग्यार घालूंक जाय म्हूण पेडणेची आदोगादांची संघटना पणजे उत्तर गोंयच्या कलेक्टरा कडेन पावली. गेली 2 वर्सां वयर जॉयंट मामलेदार 2 आनी जॉयंट मामलेदार 3 थंय नाच अपॉइंटच करूंक ना. जे ट्रान्सफर एकदा करून गेले परत बसूकच ना आणि त्याका लागून खूपसे केसी थंय पेंडींग उरतात आणि लोकांची जी कामं असतात ती कामं जायनात. ॲडवोकेटांकय प्रॉब्लेम जाता आणि हाका लागून पब्लिकेकय प्रॉब्लेम जाता. आणि दुसरे म्हटल्यार जो मुटेशन प्रोसेस हा पळय तो मुटेशन प्रोसेस जो हा पळय तो थंय सारखो फॉलोअप करना, तो फॉलोअप करचो सारखो अशी आम्ही त्यांच्या कडे मागणी केली असा आहे. कलेक्टरा कडे असा थंय फक्त मेन मामलेदार आणि जॉईंट मामलेदार 1 आणि पहिले ते जॉईंट मामलेदार 1 ट्रान्सफर झाला आणि जो मेन मामलेदार असता पळय तो मिटींग आणि किती जे बाकीचे असता पळय तातून तो बिझी उरता. तो म्हणजे सारखे थंय फंक्शन काय करूक शकना. त्याच्या पहिली आमच्या काय लॉयरांनी लेखी निवेदन इन रिटर्न कंप्लेंट जे म्युटेशन म्हणा मामलेदार कोर्टातले केसीचे दिले आणि अपेक्षा धरिली की किती तरी जातले म्हणून, पण कायच जाऊ ना. त्याच्या खातीर उपरांत आम्ही स्वतः सगळ्या असोसिएशनात विचार केला की आता आम्ही प्रत्यक्ष मॅडमीक मेळप, कलेक्टराक मेळप, आणि त्या उद्देशान आज आम्ही भेट घेतली. या भेटीन आश्वासन दिलं की आपण लक्ष घालता आणि खरोखर ताणें आमच्या फुड्यान नोट घाला सगळोच की तातडीन डेप्युटी कलेक्टराक गायड डायरेक्शन दिलेत आणि हे सगळे इश्यूच्या संदर्भात आपण लक्ष घालता म्हणून सांगला. खबरो इतल्या सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टीव्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. गर्दीच्या सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.